नमस्कार मित्रांनो, आज आपण जावा प्रोग्रामिंग या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर सुरू करूया. तर जावा प्रोग्रामिंग म्हटलं की आपल्या समोर येतं JDK, त्यानंतर इक्लिप्स. तर आज मी तुम्हाला नवीन एडिटरमध्ये प्रोग्राम करायला शिकवणार आहे. त्या एडिटरचं नाव आहे, आयडीचं नाव आहे इंटेलिजे आयडिया. तर हा एक फेमस एडिटर आहे आणि यामध्ये मी प्रोग्राम अगोदर टेस्ट केलाय की याचं आउटपुट येतं का नाही. तर आपल्याला माहिती आहे की आपण कसे टेस्ट करतो, एक डिस्प्ले करायचा मेसेज लिहितो आणि टेस्ट करतो. तर अशा प्रकारे मी इथे एक जावा प्रोजेक्ट बनवलाय, त्यामध्ये एक क्लास बनवलाय हॅलो नावाचा आणि त्यामध्ये मी माझं नाव डिस्प्ले केलं. येस, तर आपण परत एकदा पहिल्यापासून करूया. सपोज मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला, फाईलवर क्लिक करून न्यू प्रोजेक्ट आणि त्याला एक नाव द्यायचं की कोणत्या टाईपचा प्रोजेक्ट पाहिजे तुम्हाला. तर जावा प्रोजेक्ट आणि ऑलरेडी माझ्याकडे ओपन JDK 16 व्हर्जन इन्स्टॉल आहे की याच्या बॅकग्राऊंडला JDK रन होतं. त्यानंतर मी नेक्स्ट केलं की तुम्हाला कोणतं टेम्पलेट युज करायचंय का नाही, मला कोणतं टेम्पलेट नाही युज करायचं. नेक्स्ट, त्यानंतर मी माझ्या प्रोजेक्टला नाव दिलं बेसिक्स जावा किंवा जावा बेसिक्स. ओके, फिनिश. मला हा प्रोजेक्ट नवीन विंडो मध्ये ओपन करायचा आहे. तर मी इथे ओपन केला त्याला. त्यामध्ये वेगवेगळे फोल्डर्स तयार होतील, त्याला आपण डिरेक्टरीज म्हणतो. एक्सटर्नल लायब्ररीज आहेत, तर त्या ओपन JDK मधल्या सगळ्या APIs ऍड होतील यामध्ये. त्यानंतर मला एक प्रोग्राम लिहायचा आहे, तर मी सोर्स वर राईट क्लिक करेल, न्यू आणि जावा क्लास क्रिएट करेल. ओके, त्या क्लासला नाव द्यायचं. सपोज मला सेम हॅलो वर्डचा प्रोग्राम एक रन करायचा आहे, तर मी इथे त्याला नाव दिलं हॅलो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही जावा प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन असतं, जसं सी आणि C++ मध्ये असतं मेन. मग जेव्हा तुम्हाला इंटेलिजे आयडिया मध्ये मेन फंक्शन लिहायचं, जस्ट टाईप मेन आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला हिंट येईल की मेन मेथड डिक्लेरेशन. तर त्याला तुम्ही एंटर केलं की तुमचा मेनचा जो प्रोटोटाईप आहे, सिंटॅक्स आहे, तो तिथे येईल. त्यानंतर मला एक मेसेज प्रिंट करायचा. मेसेज प्रिंट करण्यासाठी मी काय करेल, तिथे फक्त टाकेल यस आणि आउट आणि एंटर करेल. काय येते तिथे, प्रिंट अ स्ट्रिंग टू अ सिस्टम आउट. येस, मला स्ट्रिंगच प्रिंट करायची. मी एंटर करेल तर तुमचं system.out.println आलं. याने आपण कोणताही मेसेज डिस्प्ले करतो आणि मी यामध्ये कोणताही एक मेसेज प्रिंट करू शकतो. सो मी इथे टाकलं वेलकम टू जावा ट्युटोरियल अँड डबल कोट कम्प्लीट. सो अशा प्रकारे आपला पहिला प्रोग्राम झाला हॅलो वर्डचा. जस्ट रन करूया याला. तर आपल्याला अगोदर तो बिल्ड करावा लागेल. बिल्ड मीन्स कंपाईल. तुम्ही खाली बॉटमला पाहू शकता की हा बिल्ड झालाय सक्सेसफुली. फर्स्ट टाइम याला टाइम लागू शकतो. त्यानंतर रन करतोय आपण. कोणता प्रोग्राम रन करायचा आहे, हॅलो क्लास, आणि ऍट द बॉटम तुम्हाला याचं आउटपुट येईल वेलकम टू द जावा ट्युटोरियल. दिसतंय वेलकम टू जावा ट्युटोरियल.
तर हा झाला आपला पहिला प्रोग्राम. हा सगळ्यात बेसिक प्रोग्राम आहे. हा ब्रीचा सिंटॅक्स आहे जावा मध्ये, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. आणि याच्यामध्ये आपण स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा अरे पास केले. त्याचा सिंटॅक्स काही पण असू शकतो. सपोज मी एआरजेएस ऐवजी ए वापरला आणि रन केला तरी पण आउटपुट येते सेम आउटपुट. सपोज मी अरेज जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो मी इकडे केला. इंटेलिजे मध्ये तुम्ही एक स्टार्टिंगचा ओपनिंग ब्रॅकेट टाकला की ऑटोमॅटिकली क्लोजिंग ब्रॅकेट येतो. आणि रन केलं तरी पण आउटपुट येत. सो आपण जे पॅरामीटर आहे त्याचा सिंटॅक्स वेगवेगळा असू शकतो. त्यानंतर मला करायचा आहे एक ऍडिशनचा प्रोग्राम. तर काय करेल मी, यामध्ये सोर्सवर क्लिक करेल आणि एक नवीन क्लास ऍड करेल. क्लासचं नाव देईल ऍडिशन. ऍडिशनचा मला प्रोग्राम करायचा आहे. हा झाला माझा क्लास, त्यामध्ये कोणताही कोड नाहीये. तर यामध्ये अगोदर आपल्याला लागेल मेन. आणि मेन मध्ये जेव्हा आपल्याला ऍड करायचं तेव्हा काय करावं लागेल, दोन नंबर्स लागतील, इंट ए बी आणि ऍडिशन स्टोअर करायला एक नंबर लागेल सम. ओके, त्यानंतर मला व्हॅल्यूज असेन करायचं कोणत्या नंबरचं ऍडिशन करायचं आहे. तर ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 7, मला यांचं ऍडिशन करायचं. ऍडिशन करण्यासाठी माहिती आहे आपल्याला की जावा प्रोग्रामिंग मधून राईट साइडच जे आपण लिहितो ते लेफ्ट साइडला असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं सम इज इक्वल टू ए प्लस बी. यामध्ये काय होईल, ए मध्ये आपण स्टोअर केलाय 5, बी मध्ये स्टोअर केलाय 7, या दोघांचं ऍडिशन होईल आणि ते सम मध्ये स्टोअर होईल. आता याला आपण रन करूया. जस्ट क्लिक ऑन आता हॅलोचा प्रोग्राम बाय डिफॉल्ट रन झाला. तर आता आपल्याला काय करावं लागेल, हॅलोचा प्रोग्राम नाही रन करायचा, आपल्याला कोणता प्रोग्राम रन करायचा, ऍडिशनचा. तर आपण जेव्हा रन करू तेव्हा तिथे हॅलोच विचारते. तर आपण प्रोजेक्ट स्ट्रक्चर मध्ये जाऊया. प्रोजेक्ट स्ट्रक्चर याच्यामध्ये सगळे प्रोजेक्ट दिसतील तुम्हाला. हॅलो आणि ऍडिशन हे दोन क्लास आहेत. ऍडिशनवर क्लिक करा आणि इथे क्लिक करा रन ऍडिशन मेन. ओके, प्रोग्राम तर रन झाला पण याचं आउटपुट काहीच आलं नाही. का, कारण या प्रोग्राम मध्ये पहा आपल्या कोड मध्ये आपण ऍडिशन तर केली पण ती प्रिंट नाही केली. मग प्रिंट कशी करायची, तर आपण पहिला प्रोग्राम पाहिला होता हॅलोचा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एम. आता हे सगळं कम्प्लीट लिहिण्याची गरज नाही. काय करायचं, फक्त इंटेलिजे आयडिया मध्ये यस आउट टाकलं आणि एंटर केलं की येते सगळं. ओके, जसं तुम्ही इक्लिप्स मध्ये सीसो टाकता SYSO टाकलं की येतं ते सेम तसंच. आता इथे मी एक मेसेज देतो अगोदर, ऍडिशन इज देन कॉनकॅट ऑपरेटर इथे युज करतो. ऑपरेटर आणि त्यानंतर मी काय करतो, जे माझं व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये. आता सपोज तुम्ही एस टाईप केला की लगेच तुम्हाला हिंट येईल इथे की काय युज करायचं आहे. सपोज मी एस यू टाकला की लगेच सम व्हेरिएबल तुम्हाला युज करायचं असं आउटपुट येईल. म्हणजे तुम्ही कंट्रोल आणि स्पेस देऊन तुम्हाला
तिथे सगळे हिंट येतील तिथे, त्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये इंटेलिजन्स म्हणतो. अशा प्रकारे हा झाला माझा प्रोग्राम आणि आता पाहूया आउटपुट येते का. येस, ऍडिशन इज 12. समजलं सगळ्यांना? अशा प्रकारे आपण ऍडिशनचा प्रोग्राम केला. आता मला सबट्रॅक्शन करायचंय तर सेम मी करेल. अजून एक मला एक व्हेरिएबल लागेल, सपोज मी त्या व्हेरिएबलला नाव दिलं एस यू बी. एस यू बी इज इक्वल टू ए मायनस बी आणि जस्ट नेक्स्ट लाईन लिहा एस आउट, इथे मेसेज प्रिंट करा. सबट्रॅक्शन आणि ते प्रिंट करा एस क्यू बी. नाउ रन करा त्याला. तर जी सबट्रॅक्शन आली आहे मायनस टू, चेक करूया. 5 - 7 - 2. येस, मल्टिप्लिकेशन करायचंय मला. मल्टिप्लिकेशन साठी काय येईल, एक नवीन व्हेरिएबल लागेल तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट स्टोअर करायचा आहे. एम यू एल, मी ते टाकलं एम यू एल इज इक्वल टू. मल्टिप्लिकेशन साठी आपण अस्टरिक्स युज करतो, स्टार म्हणतो आपण. आणि सेम यूज करणार यस आउट. मल्टिप्लिकेशन इज आणि कॉन्कॅट करणार त्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू प्लस हे अपेंड साठी किंवा आपण त्याला कॉन्कॅट साठी वापरतो आणि रन करूया. साता पता पस्तीस. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन पण आलेलं आहे. नंतर मला करायचं डिव्हिजन. मग काय लागेल आपल्याला, अजून एक व्हेरिएबल लागेल डी आय व्ही. मग डी आय व्ही इज इक्वल टू काय करावं लागेल, ए डिवायडेड बाय बी. डिव्हिजन साठी आपण स्लॅश वापरतो. आता हे जे मी वापरतोय इंटेलिजे तर हे ट्रायल व्हर्जन आहे 30 दिवसांसाठी. तर तेव्हा तुम्हाला ते अपग्रेड करावं लागेल किंवा तुम्हाला कम्युनिटी व्हर्जन यूज करावं लागेल त्यासाठी. कम्युनिटी व्हर्जन म्हणजे ओपन सोर्स आहे ते, त्याला काही तुम्हाला पे करावं लागणार नाही. तशा प्रकारे आपण जावा मध्ये हॅलो वर्डचा प्रोग्राम आणि अरिथमेटिक ऑपरेशन्स कसे करायचे हे पाहिले. तर अशाच प्रकारे या चॅनलवर नवीन नवीन प्रोग्रामिंगचे व्हिडिओ येत राहतील. तर त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला काही कळलं नसेल तर खाली कमेंट करा. तर तुमच्या कमेंटनुसार नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात येईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत